हे पहा मैत्रिणींनो, दिवा विजत असतो कधी कधी आपला, त्यामुळं मी अशी काच लावली आडवी। अशी काच लावल्याने दिवा आपला राहतोच कायम तसाच आणि विजतही नाही कधीच, नाहीतर निम्म्यातनंच दिवा विजतो हवेने, हवा लागत नाही। यासाठी काच लावायची छानपैकी, म्हणजे काच दिसतेही छान। मैत्रिणींना कशा आहात तुम्ही? छान आहात ना, मजेत। तर आज मी बनवणार आहे भडंग, तोही चुरमुऱ्याचा। सिंपल आहे, एकदम पटकन होणार हा पदार्थ आहे। आणि 4 वाजता ब्रेकफास्ट ती मुलांना काय द्यायचं तर भडंग करून द्यायचं, पटकन होतो। आणि हा तर मी एक छोटीशी गंमत पण सांगते माझ्यासोबत झालेली। आज मी भडंग आणण्यासाठी चुरमुरे घ्यायला आज मार्केटमध्ये गेलेले, तर मार्केटमध्ये एक बाहेर थांबलेले मी, आमचं सामान झालेलं भरून, मी गाडीचं वेट करत होते आमच्या। आणि एक व्यक्तीची गाडी तिथं आलेली, ते व्यक्ती आणि त्यांनी गाडीवर बसताना त्यांच्या गाडीच्या तिथे एक कुत्र बसलेलं होतं, त्यांनी बोलत बोलत बाहेर आले आणि त्या गाडीवर बसले। गाडीवर बसताना किक मारली जोराची त्या कुत्र्याच्या अंगावर पाय दिला आणि कुत्रं जोर जोरात ओरडायला लागलं। सगळेजण हसायला लागले, बोकायला लागले त्यांच्याकडे कुत्र्याला काय झालं म्हणून। आणि मला तर खूपच हसू आलं, मी खूप हसले आणि घरी येऊनही सर्वांना गंमत सांगितली। तर वाटली का मज्जा? खूप आनंद मज्जा झाली का? तर हसायला आलं का मैत्रिणींना थोडंसं? तर आता मी भडंगचा एक छोटासा उखाणा आहे म्हणणार आहे। आणि हे उखाणे मी स्वतःच तयार करते, मनात येईल तसं करते तयार। आणि हे बघा, चुरमुरे कढीपत्ता शेंगदाणे टाकून, अहो चुरमुरे कढीपत्ता शेंगदाणे टाकून मी केला आहे भडंग। आणि भडंग पाहून सर्वांना झालाय खूप आनंद। आज मी बनवणार आहे भडंग। 4 वाजता मुलांना काय द्यायचं खायला, काय द्यायचं खायला, तर मग म्हटलं भडंगच करावं, सारखं सारखं बाहेरचं पण आणायला नको वाटतं ना। मग त्यासाठी मी बघा, पहिले शेंगदाणे तळून घेतले, सर्व चुरमुऱ्यामध्ये टाकले, चुरमुऱ्याचंच भडंग करणार आहे मी। सर्व हे शेंगदाणे तळून सर्व टाकायचे, थोडं थोडं सगळं तळायचं। आता पॉपकॉर्न तळणार आहे। हिरवी मिरची लसूण घेतला आहे भरपूर मी, कढीपत्ता घेतला आहे भरपूर, कढीपत्ता जरा साफ करायचा आहे, आता धुवून स्वच्छ करायला ठेवला आहे मी। पहा मैत्रिणींनो, पॉपकॉर्न खूप छान तळल्या जात आहे। असं तळून घेतलं तर खूप छान लागतो हा भडंगमध्ये टाकायचा। दिवाळीचा राहिलेला होता, मी तोच हे केला आहे, तळून त्यातून टाकणार आहे। पटपट होतं आणि लगेच होतो भडंग आपला, मुलांनाही खूप आवडतो हा। हे पहा मैत्रिणींनो, पॉपकॉर्नचा चिवडा सर्व तळला मी, कढीपत्ता तळला, लसूण तळला, हिरवी मिरची पण तळून काढली, शेंगदाणे सर्व झाले बघा आता तळून। आता यामध्ये लाल मिरची तेलात टाकते मी आणि हळद थोडीशी टाकली, ती तेलामध्ये छान तळून घ्यायची आणि याच्यामध्ये टाकून द्यायची आपल्या भडंगमध्ये। नो, काही तळण करत असताना आपण एक्झॉस्ट फॅन लावायचा, त्यामुळे आपले बरणे वगैरे तेलकट होत नाही, किचन जास्त तेलकट होत नाही, यामुळे आपण एक्झॉस्ट फॅनचा जरा थोडा वापर करायचा फोडणी वगैरे देताना, अजिबात ठसकाही होत नाही घरामध्ये यासाठी। पहा मैत्रिणींनो, यामध्ये ती फोडणी ओतली मी आणि पूर्ण छानपैकी मिक्स करून घ्यायची ही भडंगमध्ये आपल्या। आणि वरतून जिरे पूट टाकायचे, तेलात कधी जिरे टाकायचे नाही, त्याचा काही स्वाद पण राहत नाही, जिरे नेहमी खाली राहतात, म्हणून आपण जिऱ्याची पूड अशी वरतून टाकायची, खूप छान टेस्ट लागते अशी। व पिठी साखर घ्यायची आणि तीही अशी पेरायची पूर्ण, पिठी साखर टाकल्याने अजून चव छान येते आपल्या भडंगला। आणि झाले भडंग तयार आपले। कशी वाटली आजची रेसिपी आणि विनोद? तर छान वाटलं असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि नवीन असाल माझ्या यूट्यूब चॅनलवर तर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।